ताजा बातम्या आणि घडामोडींसाठी आमच्या न्यूज सुपर वन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। कबड्डी मॅचची मागणी क्रीडा राज्यमंत्र्यांनी केली मान्य, राष्ट्रवादी विद्यार्थी प्रदेश अध्यक्षांच्या विनंतीला न्याय। मुंबई येथे मंत्रालयात राज्याच्या क्रीडा मंत्री आदिती तटकरे यांची भेट घेऊन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष मयूर पटारे यांनी निवेदन दिले होते। टाकळीबान गावात कबड्डी हा खेळ मोठ्या प्रमाणात खेळला जातो। अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व देखील केले आहे। उच्च पातळीवर जाण्यासाठी खेळाडूंना सोयी सुविधांची गरज असून ती ग्रामीण भागात उपलब्ध होत नाही। याच अनुषंगाने क्रीडा मंत्र्यांकडे कबड्डी मॅचची मागणी केली, जेणेकरून गावात आणखी खेळाडू तयार होऊन त्यांची कारकीर्द घडेल। मंत्री महोदयांनी मागणीला प्रतिसाद देत जिल्हा क्रीडा समितीच्या संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित मॅट उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत। मंत्रालयात राज्याच्या क्रीडा राज्यमंत्री माननीय आदितीताई तटकरे यांची भेट घेऊन आपण एक कबड्डीसाठी मॅट मिळावी याची मागणी केली। मागणी करत असताना आपल्या टाकळीबान गावातील हा अतिशय मोठं गाव असून या गावात कबड्डी हा खेळ मोठ्या प्रमाणात खेळला जातो। अनेक जण या खेळाच्या माध्यमातून पोलीस खात्यात असेल किंवा अन्य कुठल्याही सरकारी नोकर भरतीत अशा अनेक विद्यार्थ्यांना त्याची मदत झालेली आहे। वरच्या पातळीवर खेळत असताना ह्या मॅटची अतिशय गरज आहे, मुलांना त्याची सोय आपल्या गावात उपलब्ध व्हावी याच अनुषंगाने आदित्यताईंची भेट घेऊन त्या मॅटसाठी आपण मागणी केली होती। मागणीला प्रतिसाद देत ताईंनीसुद्धा या कामाचे कौतुक करत त्वरित जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना मॅट उपलब्ध करून देण्याचे आदेश दिलेले आहेत। लवकरच आपल्या गावाच्या सेवेत ही मॅट उपलब्ध असेल। न्यूज सुपरवन साठी अभिषेक सोनोने, श्रीरामपूर।